मंडळी नमस्कार. आज दिनांक 16 ऑगस्ट, काल सोमवार दिनांक 15 ऑगस्टला जे आपण लाईव्ह घेतलं आणि त्यामध्ये अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले, त्या प्रश्नांचे उत्तरं कालचा वेळेअभावी आपण देऊ शकलो नाही. ते प्रश्न आणि त्याची उत्तरं मी आज इथे आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण प्रश्न असेच घेतो की ज्याबद्दल माहिती सांगितली नाही, किंवा असे प्रश्न टाळतो की ज्याच्याबद्दल 2-3 वेळेस आपण माहिती सांगितली आहे, ज्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली, परत तोच प्रश्न आला तर शक्यतो आपण त्याला टाळतो, कारण त्याबद्दल माहिती सांगितली गेलेली असते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना असं वाटत असेल की माझा प्रश्न घेतला जात नाही, तर तसं नाही. तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर पाहिला लाईव्हचा तर त्यात ती माहिती 2 वेळेस सांगितलेली असते किमान, त्यामुळं तो प्रश्न घेत नाही. तर जे प्रश्न अनुत्तरित असतात किंवा ज्याच्याबद्दल थोडंसं बदललेले प्रश्न असतात ते प्रश्न आपण घेतो आहे. माझ्या शेतात तण झाल्यामुळं खत लेट होत आहे, त्यामुळं काय करावं? कापसाला खताची पूर्तता होईल, 40 दिवसाचा कापूस झाला आहे, कृपया मार्गदर्शन करावे. बघा, जिथे खत द्यायला उशीर होतो आहे कापसाला, त्या ठिकाणी आपण रासायनिक खत दिल्यानंतरही त्यातलं नत्र लवकर मिळेल, पण स्फुरद आणि पालाश लवकर मिळणार नाही. त्यामुळं आपण ड्रेंचिंग करू शकतो, 19-19-19 ड्रेंचिंग करू शकतो, किंवा 0-52-34 आणि युरियाचं ड्रेंचिंग तिथं केलं तरी तिथं फायदा होतो, किंवा युरिया 12-61-12-60 किंवा युरिया 12-61-0 15 पोटॅश याचं ड्रेंचिंग जर तिथे केलं तर विद्राव्य खतं हे ताबडतोब पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे 1-2 वेळेस ड्रेंचिंग करायला तिथं आपल्याला फायदा होईल. माझ्या कपाशीला 65-70 दिवस झाले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रायझरची पी बूस्ट 19-19 ड्रेंचिंग केली, आता देता येईल का आणि नंतर दुसरी पण 3 दिवसांनी करावी? हा, निश्चितच बऱ्याच ड्रेंचिंग केलेल्या आळवणी केलेल्या शेतकऱ्यांचे खूप चांगले अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही ड्रेंचिंग आता करू शकता. परत गरज पडली तर परत 15-20 दिवसानं दुसरी ड्रेंचिंग तुम्ही करू शकता, किंवा पी बूस्ट के लिफ्ट नंतर करा, आता तुम्ही 19-19 रायझर सल्फरचं ड्रेंचिंग करा आणि दुसऱ्या वेळेस पी बूस्ट आणि के लिफ्टचं ड्रेंचिंग करा. फर्टिलायझर देत नाही पण विद्राव्य खते देतो, ड्रेंचिंग केल्यामुळं फर्टिलायझर दिल्यासारखे होईल का? जर तुम्ही नियमित विद्राव्य खतं दिले पिकाच्या वाढीच्या किंवा अवस्थेनुसार, जर विद्राव्य खतांचं फर्टिगेशनमध्ये वापर केला तर तुम्ही खत दिलंच पाहिजे असं नाही आहे. नंदकिशोर वानखेडे, आत्महत्येचा विचार तुम्हाला सांगणारा मीच, परंतु तुमचे आभार मानावे लागेल की मला तुम्ही बोलले की मला शक्य होईल तशी मदत करेल. तुमचे बोलणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, माझ्या मनात परिवर्तन झाले आहे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, हीच प्रभूचरणी प्रार्थना. नंदकिशोर भाऊ, सर्वप्रथम मी बोलल्यामुळं तुमचं मन परिवर्तन झालं याबद्दल मला खूप आनंद होतो आहे, आणि असा परत एकदा सांगू इच्छितो की असा विचार मनात कधीही आणू नका. आपल्याला ऊन सावलीचा खेळ हा मनुष्याला कोणत्याही खेळावा लागतो. कधी संकटं असतात, कधी दुःख असतात, कधी आनंद असतो, त्यामुळे यानंतर कधीही मनात असा विचार आपण आणू नये. सध्या कापूस पात्यावर आहे, कोणता फवारा घेऊ? मागील फवारा रोगर प्रोफेक्स सुपर झेप 12-61 दिला होता तर त्याबद्दल मी पूर्ण माहिती दिली आहे. सोयाबीन फुल अवस्थेमध्ये आहे, कीटकनाशकाची फवारणी घ्यायची, त्यामध्ये एजिल किंवा टर्गा सुपर टाकले तर चालेल का? सोयाबीनमध्ये गवतही आहे. नको, आता कीटकनाशकामध्ये तुम्ही तणनाशका नका वापरू. आपण तुम्हाला मुभा दिली तणनाशकात कीटकनाशक वापरू शकता, मात्र तुम्ही कीटकनाशकात तणनाशक वापरलं तर ते झाडावर जास्त तणनाशक फवारलं जाईल आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, तुम्हाला ते वेगळंच फवारावं लागेल. रेजने मावा कमी झाला नाही तर काय घ्यावे? पक्के औषध सांगा. बघा, मी 2-3 वेळेस सांगितलं की माव्याचा प्रादुर्भाव किंवा कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात जेव्हा असतो तेव्हा आपल्याला एका फवारणीमध्ये पूर्ण कंट्रोल मिळत नाही, परत दुसरा फवारा 7-8 दिवसाच्या दरम्यान घ्यावा लागतो. त्यामुळं दुसरा कुठला तरी एक फवारा तुम्ही रेजचा फवारा झाल्यानंतर 7-8 दिवसामध्ये दुसरा फवारा घेणं गरजेचं आहे. अमावशेची फवारणी लांब आहे तरी आपण सांगितलेले सरेंडर फवारणी रिपीट होऊ नये म्हणून टाळावे की करावे? का रेज ग्रुप फवारणी रिपीट घ्यावी? तसेच यामुळे टॉपअप देखील रिपीट होईल, चालेल का? बघा, अमावश्या 27 तारखेला आहे, म्हणजे तुमची फवारणी आता जी आहे
ती 28, 29, 30, 31 या 4 दिवसात होईल. पण आजपासून 28 तारीख म्हणजे जवळपास 10-12 दिवस वेळ आहे. एवढ्या दिवसात कीड खूप जास्त वाढू शकते, त्यामुळं ज्यांना आमोशेनंतर फवारायचं आहे पण आता सध्या कीड असेल तर त्यांनी पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा फवारा करून घ्यायला हरकत नाही आणि नंतर परत मग आमोशेनंतर फवारा देऊ शकता. आता याच्यात तुम्ही कोणतं कीटकनाशक घ्यायचं, कापसामध्ये तुम्हाला आमोशेनंतर तर सरेंडर घेणं गरजेचं आहे, मग त्याला आता सरेंडर आता न घेता ते आमोशेनंतर घ्यावं, त्याच्याऐवजी मग तुम्हाला रस शोषण करणारी कीड असेल तर डिझायर अधिक सल्फाबूस्ट घ्यायचं का रेज अधिक सल्फाबूस्ट घ्यायचं की अजून दुसरं एखादं असिफेट अधिक इमिडाक्लोप्रिड आहे असं लान्सर गोल्ड वगैरे किंवा असं कुठलं कीटकनाशक घ्यायचं, तर एखादं कीटकनाशक तुम्ही त्याच्या आधी फवारू शकता, या 4-5 दिवसात फवारू शकता. सोयाबीनला कुठं कुठं शेंगा लागून राहिल्यात, आधी झेनॉपचा फवारा घेतला होता, आता शेवटचा फवारा कोणता कधी घेऊ, कोराजन पांडा सुपर घेऊ का की इमान पांडा सुपर घेऊ, कोणते औषध जास्त दिवस रिझल्ट देणार. बघा, शेवटचा फवारा तुम्ही ठरवू नका, कीडीनुसार आपल्याला शेवटचा फवारा ठरवावा लागेल. कारण एखाद्या वेळेस कीड जर वाढली तर परत आपल्याला फवारा घ्यायची गरज पडू शकते. आणि तुम्ही जे विचारलं कोराजन अधिक पांडा सुपर किंवा इमान अधिक पांडा सुपर, तर या दोघांचंही समजा कोराजन पांडा सुपर घेतलं काय आणि इमान पांडा सुपर घेतलं काय, याचे रिझल्ट तेवढेच दिवस तुम्हाला सारखेच दिवस मिळतील आणि स्वस्त तुम्हाला इमान पांडा सुपर पडेल, त्यामुळं मी तुम्हाला त्याची शिफारस करेल. सोयाबीनवर 3 फवारण्या झाल्या पाहिजे, रेज पहिली रेज, दुसरी झेनॉप, तिसरी झेनॉप अधिक पांडा सुपर. आता व्हायरसची वाढ होऊ नये म्हणून कोणती फवारणी करावी, व्हायरसची वाढ होऊ नये म्हणून जे रस शोषण करणारी कीड आहे तिला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही झेनॉप पांडा सुपर जरी घेतलं तरीसुद्धा त्यात पांडा सुपरमध्ये पांढरेमाशीचं आणि माव्याचं नियंत्रण होईल. सोयाबीन असो किंवा हळद या पिकावर स्टिकरसहित फवारणी केल्यावर किती वेळाने पाऊस पडला तर चालतो, साधारणतः तसं 4 तासाचं आहे. फवारणी केल्यानंतर 4 तास पाऊस जर नाही पडला तर सगळ्या कीटकनाशकाचे किंवा इतर सगळ्या घटकांचे रिझल्ट येतात. मग स्टिकर वापरल्यानंतर तो कालावधी थोडा कमी होतो, तसं एक्झॅक्ट सांगणं प्रत्येक कीटकनाशकाबद्दल शक्य नाही, पण किमान 1.5 तास तरी 2 तास तरी पाऊस पडायला नको फवारणी झाल्यानंतर स्टिकर वापरलं तरी. पांढरा पोटॅश मिळाला काळा पोटॅश डोस वाढून दे नाही मिळाला तर काळा पोटॅश डोस वाढून दिला तर चालेल का, काळा आणि पांढरा पोटॅश जवळपास सारखाच आहे. पांढरा पोटॅश फक्त पूर्ण 100% पाण्यात विरघळतो, तुम्ही ड्रीपद्वारेसुद्धा पांढरा पोटॅश देऊ शकता, काळा पूर्ण विरघळत नाही पण तो त्याची उपलब्धता सारखीच होते जमिनीतून वापरल्यानंतर. दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केली आहे, तुमच्या नियोजनाने फवारणी आणि खताचे डोस देत आहे, 2 डोस झाले आहे पण कपाशीला पिवळेपणा आहे, गर्द हिरवेपणा नाही, तर तिसऱ्या डोसमध्ये युरिया टाकावा का, तर पिवळेपणा जर असेल आणि तिसरा डोस असेल आणि दुसऱ्या डोसमध्ये जर तुम्ही नत्र वापरलं नसेल तर तिसऱ्या डोसमध्ये युरिया वापरू शकता. माझ्याकडे दुसऱ्या फवारणीचं झेनॉप उरलं आहे, आता तिसऱ्या फवारणीमध्ये काय कोणते वापरू, झेनॉप आधी किमान मारले तर चालेल काय, नाही झेनॉप आधी इमान मारल्यापेक्षा जेवढं झेनॉप आहे त्यासोबत पांडा सुपर मारा आणि झेनॉप संपल्यानंतर मग इमान अधिक पांडा सुपर मारा. मी टॉपअप फवारले आहे, आता रिफ्रेश फवारले तर चालेल का, आता नको, आता जर तुमचे फुलं लागलेले असतील परत टॉपअप जर फवारायचं वाढ कमी असेल तर ठीक आहे, पण जर फुलं आणि शेंगा लागलेले असेल तर मग तुम्ही तिथे झेप किंवा मग रायबा जे आपलं गजब जुनं गजब जे नाव आहे त्याला रायबा ते वापरू शकता. सर तुम्ही सांगितलेल्या औषधाची किंमत सांगत जा, दुकानदार खूप महाग देत आहे. आता ही बघा एक मोठी अडचण तुम्हाला जशी वाटते त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी आहे, तसं पाहिलं तर ही अडचण काहीच नाही पण त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण आम्ही जेव्हा किमती जर सांगितल्या तर आम्हाला दुकानदारानं उधार घेतलेल्या किमतीवर त्याचा थोडाफार नफा लावून मग ती किंमत शेतकऱ्याला सांगावं लागेल, पण सध्या बाजारामध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळं काही दुकानदार तो तेवढा नफा ठेवत नाही. मग जर आम्ही सांगितलं की एखादे उत्पादन 500 रुपयाला तुम्हाला मिळेल पण काही दुकानदार ते 450 मध्येच कमी नफा ठेवून विकतात किंवा कोणी नफा ठेवत नाही तर तो प्रकार बंद होईल, त्यामुळं तुम्हाला कमी भावात मिळण्याचे औषधं जे आहेत त्याचा प्रकार तो प्रकार बंद झाल्यामुळं तुम्हाला
महाग घेण्याचं म्हणजे बहुतांश ठिकाणी स्पर्धा असल्यामुळं औषधांचे भाव हे दुकानदार कमी ठेवतात. तर मी तुम्हाला एकच विनंती करेल की मी तुम्ही दोन तीन ठिकाणी चौकशी करत जा, फोन करून विचारत जा आणि जिथे कमी किमतीत मिळतं तिथं तुम्ही औषध घ्या. सोयाबीनला शेंगा लागल्यावर तणनाशक मारले तर चालेल का? असे फूल लागल्यावर तणनाशक मारलं चालेल का? शेंगा लागल्यावर तणनाशक मारलं तर चालेल का? असे तीन चार प्रश्न मला आलेले आहेत. तर मी यात एकच सांगेल की तणामुळं जर सोयाबीनचं खूप मोठं नुकसान होत असेल किंवा तणामुळं सोयाबीनचं पीक कामातून जात असेल अशा ठिकाणी थोडं उत्पादन घटलं तर चालेल, पण तणनाशक मारायला हरकत नाही. तसं शास्त्रीयदृष्ट्या फूल लागल्यापासून पुढं तणनाशक मारू नये, पण जर सोयाबीनच कामातून जात असेल तर मग हरकत नाही. तूर वाढीसाठी उपाय सांगा. 50 दिवसाची झाली आहे, तिला ते ड्रेंचिंग किंवा खतासोबत ते द्या. ड्रेंचिंग करायचं असेल तर 1.5 किलो सल्फर, 2 लिटर रायझर आणि 5 किलो 19-19 याचं ड्रेंचिंग करा एका एकराला. किंवा खतात टाकायचं असेल तर 5 किलो रायझरजी सोबत 5 किलो 19-19 मिक्स करा, त्यात 2 किलो सल्फर WDG टाका आणि ते खतात मिक्स करून ते तुरीला द्या. सोयाबीनची फुलं संपत आली आहे, झेनॉप झेम 12:61 वापरलं तर चालेल का? फुल संपत आलं आहे तर मग 12:61 नाही वापरलं तरी चालेल. झेनॉप झेप आणि पांडा सुपर आणि व्हिसल्फ हे वापरा. दुबार सोयाबीन तूर पेरून 10 दिवस झाले, उगवण चांगली झाली आहे, परंतु तण पिकाच्या वर वाढत आहे. तर 10व्या दिवशी शाखेत तणनाशक 100 मिली फवारले तर चालेल का? सोयाबीन तुरीला काही बाधा होईल का? नाही, 100 मिली जमणार नाही तुम्हाला. तसं 800 मिली प्रति एकरचा डोस शाखेचा आहे, पण तूर आहे तर 20% परत कमी, म्हणजे 650 म्हणजे 65 मिली प्रति पंप असं तुम्हाला एका एकरात 10 पंप वापरावं लागतील. आणि 10व्या दिवशी न मारता अजून 2-3 दिवस झाल्यानंतर 15 दिवसानंतर तुम्ही मारू शकता. कापसावर माव्याचे जास्त प्रमाण आहे, कमी वाढ असून 60 दिवसाचा झाला आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये रोगर टॉपअप सल्फर 12:61 वापरले चालेल का? रोगर किंवा जे आपल्या काय म्हणतात त्याला डिझायर किंवा टापगोरसोबत विद्राव्य खत द्यायचं नाही, हे सोडून 12:61 सोडून बाकी सगळं वापरलं चालेल. आमोशेचा फवारा 24 तारखेपासून मारला तर चालेल का? बघा, 26ला आमोशा आहे, 26ला रात्री, म्हणजे तुम्ही 27, 28, 29, 30 या 4 दिवसात किंवा 31 पर्यंत कधी फवारू शकता. त्याच्या आधी फवारल्यानं फारसा फायदा होत नाही, कारण तेव्हा अंडे घातलेले नसतात किंवा कमी प्रमाणात अंडे घातलेले असतात. जास्तीत जास्त अंडे घातल्या जाते ते आमोशेच्या रात्री, त्यामुळं आमोशीची रात्र झाल्यानंतर मग तुम्ही तिथे फवारणी करायची 4 दिवसाच्या आत. कापसाची वाढ कमी झाली आहे, काही चांगला उपाय सुचवा. आपल्या माहितीमुळं कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत आहे, त्याबद्दल व्हाईट बोलचे आभार. कापसाच्या वाढीबद्दल मी सांगितलं, एकतर ड्रेंचिंग सल्फा बूस्ट 19-19 रायझरचं आणि फवारणीमध्ये टॉपअप आणि 19-19 हे करू शकता. पांडा सुपरच्या ऐवजी प्रोफेक्ट सुपर घेतलं तर चालेल का? नाही, प्रोफेक्ट सुपर तुम्हाला चालणार नाही. आता सध्या जे आहे साधारणतः पुढचे 5-6 दिवस जे आहे हे तुम्ही पांडा सुपर वापरायला हरकत नाही, आणि त्यानंतर जे आहे आमोशेनंतर मात्र मग तुम्ही तिथे सरेंडर किंवा प्रोफेक्ट सुपर घेऊ शकता. सोयाबीनला 30% फुलं आहेत, पण शनिवारी टॉपअप फवारा दिला, आता झेपची फवारणी केव्हा करावी? वेळ निघून जाईल, 2 दिवस झाले फवारणीला. तुम्ही कधी करू शकता, 30% फुलं आहेत, अजून 4-5-8 दिवस तुमच्याकडे आहे, 10 दिवसात तुम्ही कधी करू शकता. श्री जय गजानन, नमस्कार. माझी 3 एकर कपाशी आहे, कपाशी लागवड करण्यापूर्वी नांगरणी करून 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फेकून नंतर रोटावेटर फिरवले. कपाशीची लागवड केली आहे, सुपर फॉस्फेट खत कपाशीला मिळत असेल का? अजून माझा खताचा 2रा डोस बाकी आहे. सिंगल सुपर फॉस्फेटसोबत पोटॅश वापरायला पाहिजे होते का? हो, पोटॅश वापरायला पाहिजे होते, आणि आता सिंगल सुपर फॉस्फेट तुमचं पिकाला मिळणं उपलब्ध होणं चालू झालं आहे. पावसामुळं खताचा 2रा डोस देणं बाकी आहे, 2रा डोस कोणता देऊ कृपया मार्गदर्शन करा. 20:13 किंवा 24:08 त्यात पोटॅश टाका थोडंसं. 1 बॅग 20:13 सोबत साधारणतः 20 किलो जरी पोटॅश टाकलं तरी पुरेसं आहे. हा डोस तुम्ही आता 2रा देऊ शकता लवकर उपलब्ध होण्यासाठी.
आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे मिरची पिकाचे नियोजन केले आहे, त्यामध्ये उत्पादन भरपूर होत आहे, भावही चांगला आहे, मी आपला आभारी आहे। पण आता मिरचीच्या खोडाला जमिनीजवळ सड लागून झाड वाढत आहे आणि पिवळीसुद्धा पडत आहे। खोडाला जर सड लागते म्हणजे कॉलर रॉट असेल तो, त्यासाठी तुम्हाला खोडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लिन साधारणतः एका पंपात 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि 2 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन घ्या आणि खोडावर त्याची पिचकारी मारा, म्हणजे खोडावर ते औषध पडलं पाहिजे। जिथं जखम झालेली आहे, जमीन आणि खोड जिथं स्पर्श होतो तिथे खोड असं सडलेलं असतं, तर त्याच्यावर त्यांची ती झाली पाहिजे। सर, सोयाबीन फवारणी करणार आहे, इतर औषधीसोबत बुरशीनाशक घेणार आहे, तर मग त्यासोबत 12-61 चालते का? कारण बुरशीनाशकांसोबत विद्राव्य खत चालत नाही असे आपण एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे। मी बहुतेक तसं सांगितलेलं नाही। कॉपरसोबत शक्यतोवर आपण विद्राव्य खत टाळतो असं मी म्हटलो असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण आता इतर 2-3 औषधं घ्यायची आहेत त्यामुळं मी तिथे विद्राव्य खताची शिफारस केलेली नाही। पोटॅशची गरज नाही का? खूप महाग आहे, 10-26-26 घेतली, 10-26-26 शेवटचं सर्विस जे आहे ते पोटॅशचं आहे। आणि तुम्हाला पोटॅश नाही मिळालं तर केलिफ्ट वापरून बघा किंवा कुठलंही पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरून पहा। सततच्या वापशामुळे खताचा बेसल डोज आंतरमाशागत फवारणी कापूस पिकातील सर्वच कामे खोळंबली आहे, पर्याय म्हणून विद्राव्य खतं ड्रीपमधून दिल्यावर पाऊस पडल्यानंतर वाहून जातील काय? पाऊस पडल्यानंतर वाहून जाणार नाही। तुम्ही जर ड्रीपची व्यवस्था असेल तर अशा सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही ड्रीपद्वारे युरिया आणि 0-52-34 असं जर दिलं तर तुम्हाला त्याचं लवकर फायदा होईल। नत्र हे युरियाच्या माध्यमातून द्या आणि 52% आणि 34% तर स्फुरद आणि पालाश तिथे मिळू शकतं, किंवा 19-19-19 हे सुद्धा तुम्ही ड्रेंचिंग किंवा ड्रीपद्वारे देऊ शकता। कार्टा हायड्रोक्लोराईड पावडर फवारणीमध्ये आईसाठी वापरलं तर चालेल का? नाही, असे आघोरी प्रयोग करू नका। कार्टा हायड्रोक्लोराईड 2 प्रकारचं असतं, ते जे तुमचं ग्रॅन्युअल असतं ते तुम्हाला फवारणीसाठी वापरायचं नाही, पण कार्टा 50%वालं जे असतं जे फवारणीसाठी वापरतात ते तुम्ही वापरू शकता। सोयाबीन थोडे दाट झाले, आता फवारणीद्वारे काही नियोजन करता येईल का? त्याला प्रोपिकोची फवारणी केली होती जास्त वाढ होऊ नये म्हणून, पुढील फवारणीचे मार्गदर्शन करा। आता त्याला दुसरा उपाय काही करता येणार नाही, दाट झालं तर आता काही विरळणी करू शकत नाही आपण आणि काहीच नाही, त्यामुळे आता प्रोपिको फवारलं आहे, थोडंसं 8 दिवस त्याची वाढ थांबेल, त्यामुळं तिथं तिला फुलाची संख्या वगैरे वाढू शकते। कपाशी 50 दिवसाची झाली, आता तणनाशकासोबत शॉकअप घ्यायचे का? हो, शॉकअप तुम्ही घेऊ शकता। नमस्कार, सोयाबीन कापूस पिकाला जास्त पावसामुळे पाहिजे तसे खताचे डोस फवारणी करता आले नाही, त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही, तर रासायनिक कीटकनाशकासोबत 0-52-34 100 ग्रॅम युरियाची 2 खतं एकत्र करू नका। 0-52-34 आणि युरिया फवारणीमध्ये एकत्र नको, तुम्ही ड्रेंचिंग करायचं तर ती करू शकता। तुरीचे शेंडे फुडल्यानंतर तुरीवर कशाची फवारणी करावी, कोणते औषध वापरावे याबद्दल मार्गदर्शन करा। तुरीचा शेंडा फुडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर साफ बुरशीनाशक किंवा व्हीम सुपर ज्याच्यामध्ये कार्बनडायझिम अधिक मँकोझेब आहे हे शेंड्यावर फवारणी करू शकता। शेतात लाल मुंग्या झाल्या आहे, मजूर म्हणतात मुंग्याचा बंदोबस्त करा तेव्हाच आम्ही येऊ, संकट काही कमी नव्हते, एक नवीन संकट आलं, यावर तात्पुरता किंवा कायमस्वरूपी उपाय सांगा। लाल मुंग्याला तुम्ही कुठलंही कीटकनाशक वापरलं तरी त्या मरतील, किंवा फवारणा आपल्या पिकासाठी जरी फवारणी घेतली तरी मुंग्या तिथे कंट्रोल होतील। कपाशीमध्ये डोमकळी आहे, पाहिलं तर मध्य गुलाबी बोंडाळी आहे, तर आता आळीचे कोणते औषध घ्यावे? आता इथून पुढे प्रत्येक फवारणीत आळीसाठी कोणते औषध घ्यावे? मी तुम्हाला सांगितलं की डोमकळी आहे म्हणजे 100% त्याच्यात आळी असतेच, ते विचारायचीसुद्धा गरज नाही, आळी गेल्यानंतरच त्या फुलाला डोमकळी करते। त्यामुळं आता तुम्ही जे औषधं आपण सांगितले कालच्या लाईव्हमध्ये, सरेंडर, रिहांश, तुमचं सल्फर आणि झेप असं औषध तुम्ही घेऊ शकता, किंवा सरेंडर तुम्हाला अमावश्यानंतर घ्यायचं तर आता इमान, डिझायर, झेप असे घेऊ शकता। कापसावर थ्रिप्स पांढरी माशी आहे, कापूस 70 दिवसाचा आहे, फवारणी सांगा।
थ्रिप्स आणि पांढरी माशी जर दोन असेल तर तुम्ही आणि आळीसुद्धा असेल तर इमान आणि असिटामाप्रिड आपलं अमेट किंवा प्राईड वगैरे हे घेऊ शकता. 4 वर्षाची संत्रा झाडं आहे त्यामध्ये तूर पेरले तर चालते का? चालते, फक्त त्या संत्र्याला त्रास होऊ नको तुरीचा, याची काळजी घ्या, तेवढं योग्य अंतर सोडा. कापूस अमावशीय फवारणी गजब ऐवजी झेप वापरू शकतो का? वापरू शकता. माझं सोयाबीन खूप दाट झालं आहे आता, त्यामुळं माझ्या सोयाबीनला शेंगा लागणार की नाही ही चिंता वाटत आहे. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा अंतर योग्य ठेवा, पेरणी व्यवस्थित करा. आता जास्त दाट झालं तर आता त्याला उपाय काही नाही, आता काही करता येत नाही. शेंगा लागतील त्याला, थोड्या पटल्या लागतील. मायबाप सरकार, आम्ही घरावर काय वावरात पण तिरंगा फडकवू, पण आम्ही पिकवलेल्या शेतमालाला भाव ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्हा शेतकऱ्यांना देणार का? एकदम चांगलं सूचना आहे सरकारला. या शेतकऱ्यांनी आव्हान केलं आहे की तुम्ही म्हणताय घरावर, आम्ही तर शेतातसुद्धा तिरंगा फडकवण्याला तयार आहोत, पण आम्ही पिकवलेल्या धान्याला भाव द्याल का? हे स्वातंत्र्य आम्हाला द्याल का? खूप चांगलं इथे सूचना आहे. मी कृषी पदवीधर आहे, 6 एकर शेतीची फार आवड आहे, पण दुसऱ्या क्षेत्रात मला गव्हर्नमेंट जॉब लागतो आहे, तर काय करावे? जाणता मोठा भाऊ म्हणून काय सल्ला द्याल? कोणतं क्षेत्र निवडावं? बघा, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागतो आहे तर तुम्ही नक्की तो ॲक्सेप्ट करा, गव्हर्नमेंट जॉब तुम्ही करा. आणि गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतरही तुम्ही शेती करू शकता, असं नाही आहे की तुम्ही कुठलं एखादं व्यवसाय किंवा नोकरी करून शेती करू शकत नाही. तुम्ही कितीही दूर असलात, कुठेही असलात, कोणत्याही कामात असलात, तरीसुद्धा शेती तुमची कुठं जात नाही, ती शेती तुम्ही करू शकता. मात्र शेती म्हणजे नोकरी त्याच्यासाठी शेतीसाठी गमवू नका, असं एक माझं प्रामाणिक मत आहे. सोयाबीनची वाढ खूपच कमी झाली आहे, त्याला थोडे थोडे फुलं लागले आहेत. कीटकनाशक झेनॉप झेप्स 19-19 विद्राव्य खत टाकलं तर चालेल का? वाढ कमी झाली आहे तर टॉपअप तिथं घ्या, 19-19 घ्या, झेप घेऊ नका. आणि कीटकनाशक झेनॉप जर खोडात आळी असेल तर झेनॉप घ्या, नाही तर इमान पांडा सुपर घेतलं तरी चालेल. तूर 2 महिन्याची झाली आहे, त्या ट्रायकोडर्मा पिबूस केलिपची ट्रेंचिंग केली तर चालेल का? चालेल. सोयाबीन फवारणीमध्ये विसल इमान पांडा सुपर टॉपअप 12:61 खत चालतं का? 12:61 सोडून बाकी सगळं चालतं आहे. नमस्कार, चित्रकार सरांचा नंबर द्यावा, मी नवीन संत्राबाग लागवड केली आहे. तर चित्रकार सरांचा नंबर आहे 98-81-81-70-88. संत्राबागायतदार, मोसंबी बागायतदार, त्यानंतर तुमचं हळद अद्रक हे शेतकरी किंवा कोणतेही शेतकरी चित्रकार सरांना जर काही अडचण असेल तर डायरेक्ट फोन करू शकता. कोराजन औषधासोबत पांढरी माशी नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरावे? माझ्याकडे उलाला हे कीटकनाशक शिल्लक आहे, ते चालते का? काही प्रमाणात चालते, काही अडचण नाही. बायोचे औषध सांगत चला ऑप्शनमध्ये. खूप चांगला प्रश्न विचारला हा. मी ज्याला अत्यंत विरोध करतो असंच मला हे शिफारस करा म्हणतात. बायोचे औषधं म्हणजे काय? बायोचे औषधं म्हणजे रासायनिक घटकच असलेलं मात्र डायल्यूट केलेलं औषध, आणि ज्याला 25-26 किमतीमध्ये दुकानदार विकतात, कंपन्या त्यांच्यावर खूप मोठा प्रॉफिट कमवते, अशी औषधं म्हणजे बायोची औषधं. तर याला मी विरोध याच्यासाठी करतो कारण त्याचं अंडरडोस केलेलं असतं. काही दिवस हे उत्पादनाचे रिझल्ट मिळतात, नंतर मग डोस वाढवल्याशिवाय किंवा खूप जास्त डोस केल्याशिवाय त्याचे रिझल्ट मिळत नाही. आणि केमिकलचा ऐवजी डायल्यूट करून बायो नाव वापरून जास्त पैसे कमावायचे साधन आहे. त्यामुळं बायोची औषधं मी कधीही सांगणार नाही, उलट मी म्हणेल की सरळ सरळ केमिकल्स घ्या, बायोच्या नादी लागू नका. पोस्ट इमर्जन्स तणनाशक मारले, रिझल्ट मिळाला होता, पण सतत पाऊस असल्यामुळं परत तण झालेत 50 दिवसाचे, तर तणनाशक मारलं तर चालेल का? मी याच्या आधीच सांगितलं की तुम्हाला जर तणामुळं पूर्ण पिकच वाया जात असेल तर मारा. सोयाबीन 43 दिवसात झालंय, वाढ कमी आहे, फुलं लागलेत, फवारणी टॉपअप व झेप एकत्र घेऊ का? दोन्ही संजीवक एकत्र घ्यायचे नाही,
टॉपअपसुद्धा काही प्रमाणात झेपचं काम करेल, पण झेप हे टॉपअपचं काम करणार नाही. टॉपअपमुळं वाढही होईल आणि काही प्रमाणात फुलंही लागतील. झेपमुळं फक्त फुलं भरपूर लागतील आणि फुलाचं कन्वर्शन शेंगात होईल. त्यामुळं वाढ कमी असेल तर टॉपअप घ्या. कापसाला दुसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत नॅनो युरिया वापरला तर चालेल का? किती वापरावा? नॅनो युरिया तुम्ही बघा, नॅनो युरिया काय आहे तर साधारणतः एक बॅग युरियाचा मध्ये जेवढं नत्र तुमच्या पिकाला जमिनीतून युरिया दिल्यानंतर मिळते तेवढं नत्र हे नॅनो युरिया अर्धा लिटरची बाटली फवारल्यानंतर त्या पिकाला मिळते. त्यामुळं हा फवारणीद्वारे तुम्ही जर जमिनीतून युरिया देत असाल तर फवारणीद्वारे नॅनो युरिया देऊ शकता. त्याचा डोस 2 ते 4 मिली प्रति लिटर, म्हणजे 15 लिटरला 30 ते 50-60 मिलीपर्यंतचा त्याचं प्रमाण आहे. त्यामुळं युरिया दिल्याचा फायदा या पिकाला होऊ शकतो. तुमच्या सल्ल्यानुसार माझ्या शेतात कापूस खूप छान आहे. आता सध्या कापसाची वाढ 4 फुटापर्यंत आहे. शेंडे केव्हा खोडू? तर शेंडे तुम्ही साधारणतः 5 फूट हाईट झाल्यानंतर किंवा खांदे इतका कापूस कानाच्या जवळ कापूस असताना तिथं शेंडे खोडू शकता. तूर लागवड आपल्या पद्धतीने केली आहे, पहिली शेंडे खोडणी केव्हा करावी? बघा, तसं पाहिलं तर आपल्या पद्धतीमध्ये तुरीचे शेंडे हे 25, 50 आणि 75 दिवसाला शेंडा खोडण्याची शिफारस आहे. पण यावर्षी वाढ बऱ्याच ठिकाणी खूप कमी वाढ तुरीची झालेली आहे, त्यामुळं आपण साधारणतः चांगली वाढ झाल्यानंतर शेंडे खोडा अशी शिफारस केलेली आहे. मग तिथं 3 च्याऐवजी एखाद्या वेळेस 2 वेळा शेंडे खुडणे होईल किंवा एखाद्या वेळेस 2 च्याऐवजी 1 वेळेस शेंडे खुडणे होईल. त्यामुळं कमी वाढ असेल तर लवकर शेंडे खुडू नका. 2 फूट 1.5 फूट वाढल्यानंतरही करू शकता तुम्ही, किंवा आधी तुम्ही खुडलेले असतील तर आता त्याच्या फांदे चांगले वाढू द्या आणि नंतर मग एकदा खुडू शकता. साहेब, तुमच्या सल्ल्यानुसार मी पी बूस्ट आणि केलिप एकरी 2-2 किलो वापरले आहे. माझा कापूस, हळद आणि सोयाबीन खूप छान दिसत आहे. हा नक्कीच दिसणार तुम्हाला पी बूस्ट आणि केलिप जे, कारण फॉस्फरस आणि पोटॅश तिथं लवकर पिकाला उपलब्ध होईल, त्यामुळं ते तिथे त्याचा फायदा होईल. आता आपण हे विरघळवून ड्रेंचिंग करायला सोपं जात नव्हतं, त्यामुळं आपण पी बूस्ट हाय आणि केलिप्ट हाय हे बाजारात येत्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल. जे तुमचं हळद, अद्रक, ऊस किंवा कापूस आहे, तूर आहे, ज्या पिकांना तुम्ही ड्रेंचिंग करू शकता त्याला पी बूस्ट हाय 250 ग्रॅम ते पूर्ण पाण्यात विरघळून जातं आणि केलिप्ट हाय 250 ग्रॅम असं जर तुम्ही ड्रेंचिंग केलं तर याच्यामध्ये फक्त 250 ग्रॅमच का, कारण याच्यामध्ये बॅक्टेरियाचा काउंट जो आहे तो जवळपास 200 पट जास्त आहे. म्हणजे तुम्ही इथे आपण 1 किलो सांगितलं आहे तर त्याच्याऐवजी तुमचं 200 पट म्हणजे जवळपास 1 किलोच्या ऐवजी आपण खूप कमी जरी वापरलं तरीसुद्धा त्याच्यात म्हणजे 250 ग्रॅम जरी वापरलं तर ते 100 किलो वापरल्याची बराबरी त्याची होईल असं तिथे बॅक्टेरियाचं काउंट आहे. त्यामुळं 250 ग्रॅम पिबूस, 250 ग्रॅम केलिप्ट याचं ड्रेंचिंग तुम्ही जिथे ज्या पिकांना करू शकता त्या पिकांना 4-5 दिवसामध्ये ते उपलब्ध होईल, तेव्हा तुम्ही करा. पिबूस्ट हाय, केलिप्ट हाय. सोयाबीनच्या खोडामध्ये आळी नाही आहे पण काही भाग काळपट झालेला आहे तर शेंगा भरतील का? भरतील काही प्रमाणात. जास्त काळपट म्हणजेच आळी येऊन गेलेली आहे तिथे, तर जास्त जर असेल पोखरलेला भाग तर कमी भरतील. तुमच्या सल्ल्यानुसार मला मागील वर्षात 32 गुंठ्यात 3 लाखाची हळद झाली आहे आणि मी 4 वर्षापासून तुमच्या सल्ल्यानुसार शेती करतो आहे. छान मार्गदर्शन आहे तुमचं, धन्यवाद. आम्ही तर मार्गदर्शन करतो सगळ्यांसाठीच ते उपलब्ध आहे, पण जे शेतकरी अचूक पद्धतीनं व्यवस्थापन करतात त्यांना त्याचा जास्त फायदा होतो. आमेट औषध मार्केटमध्ये आले नाही का? दुकानदाराला औषधाबद्दल माहिती नाही. आमेट म्हणजे आसिटामापीड, याला दुसरे व्यापारी नावं आहे, तुमचं प्राईड आहे किंवा रेकॉर्ड आहे किंवा टाटा मानिक, असं कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेतलं तरी चालेल. कापूस 70 दिवसाचा झाला आहे पण त्या ज्या शेतात कांदा पीक होतं त्या शेतात वाढ 1 फूट आहे आणि दुसऱ्या शेतात 3 फूट आहे. सर्व डोस खताचे तुमच्या म्हणण्यानुसार दिले तरी वाढ नाही. 19-19 आळवणी केली, पाने लाल आहे. बघा, जिथं कांदा होता उन्हाळ्यात
तिथं तुमचं पिकाला ऊन मिळालं, आपलं जमिनीला ऊन मिळालं नाही, जमीन तपली नाही, ओलावा तो कायम होता, त्यामुळं तिथं कोणतंही पीक लावलं असतं, उन्हाळ्या पीक घेतलेल्या शेतात कोणतंही पीक घेतलं तरी त्याची वाढ ही कमी होते. आता त्याला ड्रेंचिंग करा थोडंसं सल्फर वगैरे रायझरचं आणि नंतर त्याला थोडीशी त्यात फायदा होईल. हिरव्या मोजॅकविषयी पण थोडी माहिती सांगा. हिरवा मोजॅक म्हणजे मी जो लीफ रिंकल मोजॅक सांगितला त्यालाच काही लोक हिरवा मोजॅक म्हणतात. पानावर ओळ्या पडतात, घड्या पडतात, किंवा जे तुमचं बेंडकीची पाट जशी असते खरबड तसे पानं होतात, त्यालाच हिरवा मोजॅक किंवा लीफ रिंकल मोजॅक म्हणतात. तशी झाडं ताबडतोब उपटून नष्ट करणे आणि रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण करणे हा आपल्याकडे उपाय आहे. महापीठचे 0524 विद्राव्य खत पाण्यामध्ये विरघळत नाही आहे. बघा, कोणतंही विद्राव्य खत पाण्यामध्ये विरघळताना त्याला आपण किती खताला किती पाणी घेतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 0534 कोणत्याही कंपनीचं तुम्ही जर घेतलं तर त्याला विरघळण्यासाठी जास्त पाण्याचं प्रमाण पाहिजे. त्यामुळं तुम्ही कमी पाण्यात जर 0534 कोणतंही टाकलं, अगदी आपलं बूस्टरचं परीस 0534 जरी टाकलं पण कमी पाणी जर असेल तर ते विरघळत नाही. साधारणतः 1 किलो 0534 हे किमान 25 लिटर पाणी तरी त्याला कमीत कमी विरघळायला लागेल, 1 किलो विरघळायला. त्यामुळं पाणी तुम्ही तिथे जास्त घ्यावं लागेल. कपाशी 60 दिवसाची झाली, लिओसिन फवारणी केली तर चालेल का? जर वाढ तुमची योग्य असेल आणि तिथून पुढं थोडीशी फक्त 1 फूट तुम्हाला वाढू द्यायचं असेल तर तुम्ही तिथं लिओसिन घेऊ शकता. लिओसिन फवारणीचे तशा 2 पद्धती आहेत. एक साधारणतः 75 दिवसाला 3 मिली एकाच फवारणीमध्ये तुम्ही तिथं थांबवायचं असेल तर, किंवा 50, 60 आणि 70 दिवसाला 1, 2 आणि 3 मिली असं 3 फवाऱ्यात तुम्ही तिथं घेऊ शकता. सोयाबीनला कळी अवस्था आहे, पावसामुळे फवारणी वेळेवर करता आली नाही, आळीनं बरंच नुकसान केलं आहे, आता त्याला परत फुलधारणा होईल का? बघा, ज्या ठिकाणी आळीनं फुलं खाल्ली आहेत किंवा फुलं कोणत्या कारणामुळे गळून गेली आहेत तिथे तुम्ही नवीन फुलधारणा नक्कीच करू शकता. फक्त तिथं आपल्याला 12-61-0 आणि झेप याचा थोडासा डोस वाढून तिथं द्यावा लागेल. एका पंपाला 100च्याऐवजी 125 ग्रॅम 12-61-0 द्या आणि झेप एका पंपाला 15 मिलीच्याऐवजी 20 मिली जर वापरलं तर फुलं गळून गेलेली असतील किंवा फुलं तुमचे आळीनं खाल्ले असतील तर तिथं नवीन फुल धारणा नक्कीच होऊ शकते. टील बुरशीनाशक 30 मिली टाकण्यात आले, सोयाबीन आखडले तर किती दिवसात ठीक होईल, त्याची वाढ किती दिवस थांबेल? बघा, ते दुप्पटच डोस तुम्ही त्याचा केला आहे पण काही दिवस त्याचा शॉक त्याला लागलेला राहील, मात्र नंतर ते वाढ करेल. साधारणतः 8-10 दिवसानंतर वाढ त्याची नियमित चालू होईल. कापसाला 45 दिवस झाले, तण खूप झाले, मजूर मिळत नाही, टर्गा सुपर हिटवीड शॉकअप आणले आहे, मारले तर चालेल का? कापसाला कोणत्याही स्टेजमध्ये 4-5 पानाच्या वरचा गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही स्टेजमध्ये तणनाशक मारू शकता. त्याचा कापसाला अपाय काही होत नाही, फक्त जमिनीत योग्य ओलावा असावा, तण जास्त वाढले नसावं आणि आंतरपीक नसावं, कापसाला त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. 2,4-D फवारणीचे दुष्परिणाम म्हणजे काय? बघा, जेव्हा चुकीचं तणनाशक चुकीच्या पिकावर फवारलं जातं तर तेव्हा त्याचे पानं आंबाडीच्या पानासारखे किंवा बंदर पंजा ज्याला म्हणतात, लंबोळे लंबे लांब लांब असे पानं होतात, त्याला चुकीचं तणनाशकाचा फवारण्याचा परिणाम असं म्हणतात. सल्फरसोबत लिओसिन चालते का? शक्यतोवर नाही. दरवर्षी मुळकुजामुळं कापूस मरतो, काय करावं? ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करा. माझी सोयाबीन पाण्यामध्ये डुबल्यामुळं सोयाबीनची पूर्ण फुलगळ झाली, आता नवीन फूल येण्यासाठी काय करावे? झेप आणि 12-1 फवारा द्या डोस वाढवून. वाणीवर रामबान इलाज सांगा. वाणीला तर आम्ही जे रेज आपण फवारतो ते फवारणीच्या फवारणी का याला पण होते, तुमच्या सोयाबीनलाही होते आणि वाणी जर असले तर वाणीसुद्धा मरतात, तर रेजचा त्याला एक रामबान इलाज आहे. किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराईड जे डस्ट असते ग्रॅन्युअल असते ते 3 किलो रेतीत मिक्स करून फेकणं हा एक दुसरा उपाय आहे. मी प्रत्येक हप्त्याला माझ्या समस्याविषयी प्रश्न विचारतो पण आपण रिस्पॉन्स देत नाही. मी MH29 वरून इकडे वाईट परिस्थिती आहे. रायझरजी 30 व K+4, P+4, सल्फा+4 हे मिक्स करून रासायनिक खतामध्ये
कापसाला देता येईल का? बघा, तुम्ही जे प्रश्न विचारते बहुतेक मी त्याचं उत्तर याआधीच दिलेलं असेल, त्यामुळं परत प्रश्न तिथे घेतला नसेल. MS 29 म्हणजे यवतमाळमध्ये वाईट परिस्थिती आहे, हे खरंच फार वाईट परिस्थिती आहे. तुम्ही जे विचारलं रायझरजी के लिफ्ट पी बूस्ट सल्फा बूस्ट हे मिक्स करून देता येईल का? तर याच्यामध्ये सल्फा बूस्ट तुम्हाला इथं टाकता येणार नाही, रायझर पी बूस्ट आणि के लिफ्ट सोबत घेता येईल. हे तीन सोबत घ्या, किंवा मग रायझर सल्फा बूस्ट घ्या आणि पी बूस्ट आणि के लिफ्ट जे आहे हे वेगळं टाका. हे सगळं सल्फा बूस्ट या जीवाणूसोबत शक्यतो टाकायचं नाही. कापसाला बुडाला कटवर्म आहे, कापूस तुटून पडतोय, काय उपाय करावे? कटवर्म जर असेल, कटवर्म नसेल ना, आता कापसाला कटवर्म कुठं आहे? ते कापसाला तुमचं कॉलर रॉट असेल, त्याचं खोड तपासा. खोड जर असं एक साधारणतः 1 इंच 2-3 इंचापर्यंत खोडाची साल जर अशी गोल राऊंड पूर्ण खराब झालेली असेल तर तो कॉलर रॉट आहे. आणि त्याच्यासाठी खोडावर रेंचिंग करायचं आहे तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लिन. आपण एक काल एक शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं की जे नोकरी करणारे शेतकरी आहे किंवा व्यापारी वर्ग आहेत, रविवारी ज्यांना सुट्टी असते त्यांचं म्हणणं आहे की शुक्रवार किंवा शनिवारी आपण लाईव्ह ठेवावं सोमवारच्या ऐवजी. तर आपण त्याबद्दल प्रश्न विचारला होता, शेतकऱ्यांना सोमवार ठेवायचा का इतर वार ठेवायचा? तर 72% शेतकऱ्यांनी सोमवारच सांगितलेलं आहे आणि 28% शेतकऱ्यांनी इतर वारी चालेल असं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण जे चालू आहे सध्या त्यात कुठलाही बदल करणार नाही, सोमवारीच आपण लाईव्ह ठेवत जाऊ. फक्त यात एक आपण सुधारणा अशी करू की त्या शेतकऱ्यांना त्या सोमवारच्या नंतर पुढच्या रविवारी जरी फवारणीचं काम पडलं तरी त्याची पुढचंसुद्धा नियोजन आपण या पिकांमध्ये सांगत जाऊ. तणनाशक फवारल्यामुळे कपाशीला शॉक बसला आहे, आता काय करावं? शॉकअप फवारा. ट्रायकोडर्माची मुदत संपली, 4 महिने झाले तरी ड्रेंचिंग करायला चालेल का? नाही, त्याचा फारसा फायदा होणार नाही. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी काय करावे? जर जीवाणूमध्ये जायचं असेल तर मेटेरायझियम आणि बिवेरिया 1-1 किलो एकरी आणि रासायनिकमध्ये जायचं असेल तर रिहांश 1/2 लिटर आणि 1 लिटर पांडा सुपर याचं ड्रेंचिंग करा. सोयाबीनसाठी झेनॉप आणले, सोयाबीन कळीवर आहे, फ्रेश आहे, झेनॉप घेऊ का सरेंडर इमान घेऊ? मार्ग सुचवावा. बघा, खोडा ताळी जर असेल किंवा याच्या आधी तुम्ही रेड झेनॉप घेतलेलं नसेल तर झेनॉप अधिक पांडा सुपर घ्या. पण जर याच्या आधी रेज घेतलेला आहे किंवा झेनॉप घेतलेला आहे तर मग तुम्ही इमान अधिक पांडा सुपर घेऊ शकता. मी अगोदर इमामॅक्टिन प्रोफेक्ट सुपर मारलं, आता झेनॉप मारतोय, लष्करी स्पोडोप्टेरा आळी मरेल का? झेनॉपने प्लीज मला सांगा 450 लिटर पाण्यात किती वापरावे. बघा, मी कालसुद्धा सांगितलं लष्करी आळी मारायला तुम्हाला पोटविष आणि धुरीजन्य क्रिया असलेलं कीटकनाशक हे एकत्र वापरलं पाहिजे, तर ती आळीचं कंट्रोल चांगलं होईल. एकट्या झेनॉपनं लष्करी आळी कंट्रोल होणार नाही, त्यामुळे त्याच्यासोबत तुम्हाला एकतर पांडा सुपर घ्यावा लागेल किंवा मग इमान घ्या आणि इमानसोबत पांडा सुपर घ्या, असं कॉम्बिनेशन घ्या. कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक विद्राव्य खत स्टिकर एकत्र फवारणी करता येईल का? एकत्र फवारणी करता येईल, पण आम्ही जे शिफारस करतो तशा प्रकारचे वेगळं मनानं करताना त्याचा अभ्यास करून किंवा कोणाला विचारल्याशिवाय ते एकत्र करू नका. आम्ही ज्या कॉम्बिनेशन सांगतो त्याचा आम्हाला अनुभव आहे, हजारो शेतकऱ्यांनी ते वापरलेलं आहे, त्यामुळं आम्ही त्याची शिफारस तुम्हाला करतो. 10-26-26 खत कापसाला दिले व लगेच जोरात पाऊस आला, खत वाहून गेले असेल का? जर खत वरती पडलं असेल तर नक्कीच वाहून गेलं असेल, पण पेरून जर तुम्ही टाकलं असेल जमिनीत खोल पडलं असेल तर फारसं वाहून गेलं नसेल. झेनॉप टॉपअप 12-61 मारले 2 दिवसापूर्वी, पण बेंडक्या व्हायरस दिसतोय, दैवत्व ताक घेऊ का? बघा, बेंडक्या व्हायरस किंवा येलो मोझॅक जो आहे, व्हायरसचे रोग जे आहे, मी याला नेहमी सांगत असतो की जगात एकही औषध याला दुरुस्त करायचं नाही. फक्त सुरुवात जर असेल, नेमकीच सुरुवात असेल आणि तेव्हा तुम्ही दैवत आणि ताक, दैवत हे एक
असं औषध आहे की जे व्हायरसची ग्रोथ जी आहे त्याला अरेस्ट करते, व्हायरसच्या सेलच्या बाजूनं आवरण करते, त्याला दुरुस्त करत नाही पण त्याची वाढ थांबवते, व्हायरसची वाढ थांबवण्यासाठी मदत करते. पण जास्त नुकसान झाल्यानंतर तुम्ही काही जरी फवारलं, दैवतही फवारलं आणि काही फवारलं, त्याचा फायदा होत नाही. त्यामुळं मीसुद्धा कधी दैवतची शिफारस स्ट्रॉंगली करत नाही, कारण जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर ते दैवतसुद्धा तिथं काम करत नाही. पण नेमकीच सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही तिथं ताक दैवत फवारून रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण केलं तर तिथं फायदा होऊ शकतो. कापूस पिकावर फार डोंबकळे आहेत, त्या सगळ्या तोडून घ्या, नष्ट करा किंवा त्यातली आळी वेचा आणि नष्ट करा. ज्या शेतकऱ्याचे शेत पुराने वाहून गेले त्यांनी कोणतं पीक घ्यावं या महिन्यात किंवा पुढील महिन्यात पंधरवड्यात? बघा, आम्ही सकाळी चर्चा केली, आता फार दिवस राहिले नाही तसे खरीपाचे, पण काही भाजीपाला पीक घेता आलं, महिना दीड महिना दोन महिन्याचं काही भाजीपाला पीक घेत असेल तर ते घ्या, किंवा मग दीड महिना थांबून मग रबीत हरभरा वगैरे घेऊ शकता. रायबा नवीन संजीवक आहे का त्याबद्दल थोडी माहिती द्या, नेमकं कधी वापरलं पाहिजे आणि कार्य काय आहे. तर रायबा हे आपण पूर्वी जे गजब नावानं संजीवक देत होतो त्याचंच नाव आपण आता रायबा ठेवलं आहे. तर हे प्रोटीन्स आहे, याच्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळं फुलाची संख्या वाढवणे, फुलगळ कमी करणे, फुलाचं फळात रूपांतर करणे, हिरवेपणा कायम ठेवणे, क्लोरोफिलचं पर्सेंटेज वाढवणे, या सगळ्या गोष्टींसाठी हे उत्पादन काम करतं. फुलोरा अवस्थेमध्ये आणि फळधारण अवस्थेमध्ये किंवा फुलोरा अधिक फळधारणा जेव्हा असते या स्टेजला तुम्ही ते रायबाचा वापर 5 मिली प्रतिपंप या प्रमाणात करू शकता. रिहाज बीज प्रक्रिया केल्याने आम्ही फायद्यात राहिलो. आपल्यासारखे हजारो शेतकरी आहेत की ज्यांनी बीज प्रक्रिया केल्यामुळं फायद्यात राहिले आणि त्यांना त्याचा अनुभवसुद्धा मोठ्या प्रमाणात आला आहे. मी शिवाजी राजेंद्र पाटील, चापडगाव तालुका घनसावंगी येथील रहिवासी असून मी तुमचे सर्व लाईव्ह पाहतो, प्रश्न पण विचारतो, पण कधीच माझा प्रश्नाचे उत्तर दिले नाही, असे का बरं सरजी? मी आधीच सांगितलं की जी माहिती मी दिली आहे, आता बघा आपण जवळपास 1 तासापासून प्रश्न उत्तर घेतोय, यातली 90% माहितीसुद्धा मी दिली आहे, पण जी माहिती 2-3 वेळेस दिली तोच प्रश्न जर विचारला तर त्याला मी टाळतो. आपले मार्गदर्शन योग्य, धन्यवाद. परंतु एवढ्या आळवण्या, फवारण्या, खत, मजुरी म्हटलं तर शेतकऱ्याच्या पदरी काही येत नाही, शेतकऱ्यात उदासीनता येत आहे. बघा, मी तुम्हाला हे असेल अडचण तर हे करू शकता असं सांगितलं आहे की नाही, तुम्हाला कापसाला आळवणी केल्याशिवाय कापूस पिकणारच नाही असं कधीच म्हटलं नाही, किंवा सोयाबीनला ही फवारणी केल्याशिवाय सोयाबीनचं उत्पादनच येणार नाही असंसुद्धा सांगितलं नाही. जर अडचण कोणती आहे, त्याला उपाय कोणता आहे तो मी तुम्हाला सांगितला, तो करायचा नाही करायचा तो तुमच्या हाती आहे, निर्णय तुमचा आहे, पैसे तुमचे आहेत त्यामुळं खर्च तुम्ही करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मी एक सांगण्याचं काम करतो, त्यातलं काय करायचं काय नाही, काय आपल्याला झेपवतं काय झेपवत नाही हे तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. फक्त कशामुळं आपल्याला फायदा होईल, कशामुळं नुकसान होतं, कमी खर्चात कसं व्यवस्थापन होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सोयाबीन फुलावर आहे गॅस पॉयझन फवारलं तर चालेल का? बिलकुल चालतं. कोणत्याही पिकात फुलोरा अवस्थेमध्ये गॅस पॉयझन फवारलं तरी कुठलंही नुकसान होत नाही, ते एक गैरसमज आहे, तो आपण दूर करावा आणि कोणत्याही पिकामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये गॅस पॉयझन फवारू शकता. तर मंडळी, हे सगळे आजचे प्रश्न होते. पुन्हा भेटूया येणाऱ्या सोमवारी म्हणजे 29 तारखेला. नमस्कार.